तुम्ही बघत आहात जनमत मराठी। सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांना शेकोटी साहित्य संमेलनाच्या वतीनं दिला जाणारा यंदाचा कैलासवासी डॉक्टर शंकर बोराडे लोककला पुरस्कार जाहीर झाला असून त्यांनी या पुरस्काराने शेकोटी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर कैलासवासी शंकर बोराडे यांच्या नाशिक शहरातील निवासस्थानी भेट देत कैलासवासी शंकर बोराडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि बोराडे कुटुंबियांशी संवाद साधलाय। यावेळी नाशिक रोड शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा औपचारिक स्वागत केलं। नाशिक रोड शिवजन्मोत्सव सोहळ्याची त्यांना विस्तृत माहिती देऊन आगामी महोत्सवासाठीचं आमंत्रण सुद्धा समितीने सुरेखा पुणेकर यांना दिल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान सुरेखा पुणेकर यांनी माध्यमांशी बोलताना नाशिकच्या रसिक प्रेक्षकांची कलावंत म्हणून मला नेहमी भरभरून साथ लाभली आहे। नटरंगी नार सारख्या कार्यक्रमातून नाशिककरांनी ते दाखवून दिल्याची आठवण करून देत तमाम नाशिककर प्रेक्षकांचं आभार मानलंय। शिवाय आपण नाशिक शहरात लवकरच एक नृत्य अकादमी सुरू करणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलंय। या नृत्य अकादमीच्या माध्यमातून युवा विशेष कलावंतांना तसेच महिला आणि मुलींना गोरगरीब मुलींना विशेषतः कथ्थक भरतनाट्यम आणि विविध वाद्य संगीतासह सर्व प्रकारचं शिक्षण प्रशिक्षण कसं देता येईल याच्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आणि या अकादमीमधील विद्यार्थ्यांना चित्रपट सृष्टीमध्ये कलावंत म्हणून स्वतःला सिद्ध करून दाखवता येईल याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलंय। मी लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, आज मी नाशिकमध्ये आहे कैलासवासी शंकर बोराडे साहित्यिक यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने मला पुरस्कार देणार आहे त्यांचा मुलगा आणि त्यांची कमिटी। आणि त्यांनी मला सांगितलं की माझे वडील माझे आजी आजोबा कलाकार होते आणि शंकर बोराडे यांच्या नावाने तुम्हाला पुरस्कार द्यायचा आहे, तर मला खूप आनंद वाटला। आज नाशिक म्हणजे माझं माहेर घर असल्यासारखं आहे आणि नाशिकमध्ये मला खूप नाशिककरांनी प्रेम दिलेलं आहे। सतत माझ्या नटरंगी नार या कार्यक्रमाला हाऊसफुलचे बोर्ड लागलेले आहेत तेव्हा मला नाशिककरांचं खूप कौतुक आहे, म्हणून मी या कार्यक्रमासाठी आज आलेली आहे। तसेच याच्या पुढे मला गोरगरीब कलावंतांसाठी आजच्या ज्या शिकणाऱ्या मुली आहेत त्यांना बॉलिवूडपर्यंत पोहोचवण्यासाठी मी इथे डान्स अकॅडमी काढणार आहे। कथ्थक भरतनाट्यम सगळ्या प्रकारचे डान्स आणि वाद्य अशा प्रकारे मी इथं नाशिकमध्ये अकॅडमी करणार आहे। त्यासाठी मला हे सर्व मंडळी बोराडे कंपनी आणि भरपूर इथले हितचिंतक माझे आहेत ते मला सहकार्य करणार आहेत, तेव्हा लवकरात लवकर एक 2 महिन्यामध्ये मी इथं अकॅडमी सुरू करते आणि इथल्या ज्या कलावंत आणि कलावंत मुली यांच्यासाठी चांगलं व्यासपीठ मी देणार आहे आणि अशी एक एक मुलगी घडवणार आहे की ती चित्रपटांमधून नाटकामधून ती चमकली पाहिजे अशी माझी इच्छा आहे। तेव्हा मी इथे नाशिकमध्ये पुन्हा एकदा सांगते अकॅडमी सुरू कर। त्यामुळे भविष्यात लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या नाशिकमधील अकादमीच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील आणखी काही कलावंत लवकरच चित्रपट सृष्टीत झळकतील असा अंदाज व्यक्त केला जातोय। कलावंतांना आतापासूनच या अकादमीचे सुरू होण्याचे वेध लागले असून भविष्यात त्याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, नाशिक। जबाबदारी न्याय हक्काची।